अधिवेशन आपलं पार पडलं, आम्ही आता जिल्हास्तरीय अधिवेशन होतोय. काही ठराव आपल्याकडनं पास केले गेले विधानसभा मतदारसंघावर, आपण दावा केलाय, काय नेमकी जिल्ह्याची बैठक माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 26 तारखेला आमची संपन्न झाली. त्याच्यामध्ये जिल्हा बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ येतात, युती झाली तर 2 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजे. एकही मतदारसंघ समजा मिळणार नसेल तर मित्रपक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत 5 ठिकाणी करण्यास भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी. जर युती झाली नाही तर 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे आणि तशी मागणी प्रदेशाकडे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आणि तो तसा ठराव 26 तारखेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला.